विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 11वी कविता पाहणार आहोत. आरशातील स्त्री, कवयित्री हिरा बनसोडे. जन्म आहे 1939 सालचा. सुप्रसिद्ध कवयित्री, फुले आंबेडकरी साहित्य चळवळीतील पहिल्या पिढीच्या महत्वाच्या कवयित्री. अस्मिता दर्श, निकाय, सुगावा, युगवाणी, समुचित इत्यादी नियतकालिकातून सातत्यानं काव्यलेखन. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवाही करण्यात हिरा बनसोडे यांची कविता अग्रणी ठरली. त्यांचे पौर्णिमा, फिनिक्स व फिर्याद हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. प्रस्थापित समाजव्यवस्थेच्या विरुद्ध बंड करणारी, व्यवस्थेला जाब विचारून न्याय हक्कांची अधिकारांची भाषा उच्चारणारी कविता त्यांनी मुख्यतः लिहिली. समताधिष्ठित समाजरचनेला जन्म देणारी दलित स्त्री ही त्यांची नायिका आहे. तिचं भावविश्व त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी असल्यानं त्यांची कविता सामाजिक वास्तव तसंच सामाजिक सांस्कृतिक परिवर्तनेही आपल्या कवेत घेते. डॉक्टर्स ऑफ महाराष्ट्र या ग्रंथात हिरा बनसोडे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यांच्या कवितांचे गुजराती, इंग्रजी, फ्रेंच भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत. या प्रस्तुत कवितेमध्ये स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यंतराचा वेध घेताना कवयित्रीनं या कवितेत स्त्रीच्या व्यथा शब्दबद्ध केल्या आहेत. सहज आरशात पाहताना जेव्हा गतकाळाच्या स्मृती जाग्या होतात तेव्हा तिच्या लक्षात येतं की मी ती हीच का. आणि मग तिला वाटत राहतं की अंतर्बाह्य बदलले मी. चैतन्यमय बाल्य, तेजस्वी तारुण्य, त्यामधील स्वप्ने, ध्येय कुठल्या कुठे जाऊन आता कशाचंही काहीच न वाटणारी स्थितप्रज्ञता माझ्यात आली कुठून. पूर्वी हव्यावेसे वाटणारे चांदणे, वाट पाहणारी जाई, अशा छोट्या छोट्या गोष्टीतील आनंदाचेही आता संसारात गुरफटून गेल्यानंतर भान नसते. संसारात गांजलेल्या या स्त्रीला शेवटी आठवणीतील बालसखी नव्या उमेदीनं जगण्यासाठी कसे प्रेरित करते हे या कवितेतून समजून घ्यायचं आहे. कवितेचं वाचन मी करतोय, वाचूया आपण. सहज आरशात पाहिले नी डोळे भरून आले. आरशातील स्त्रीने मला विचारले, तूच का ग ती. माझेच रूप ल्यालेली तरीही मी नसलेली. किती बदललीस ग तू अंतर्बाह्य. तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग. ऐक हा, तू कशी होतीस ते. पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका. अंगणात दिवे लावावे तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना. स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येय गंगा. नि आज नख शिखांत तू. तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी. आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मन उलगडून. ओठ मात्र असतात पिळवटलेले खसकन देह तोडलेल्या फुलासारखे. इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात. जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचंही भान नाही ग तुला. बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळतेय तुझी वाट पाहून पाहून. पण तू तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी. अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते. रात्रीच्या एकांतात राहून का कंठात दाबून. शिवत असतेस तुझे ठीक ठिकाणी फाटलेले हृदय. निपदरा खाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा. तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंदकळते. आणि अशातच ती मला गुंजारीत जवळ घेत अधिकार वाणीनं म्हणाली, रडू नकोस खुळे, उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात. नि घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. फिनिक्स या काव्यसंग्रहातून हिरा बनसोडे यांची ही कविता आत्ताच आपण वाचून घेतली.
एक जाणतो मराठी हे वढ्या जगात माय मानतो।